हवामान यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी जून अखेर चालू महिन्याची महिन्यातली पावसाची अपेक्षित सरासरी ही मान्सूननं गाठली असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे गेल्या चोवीस तासात राज्यात कोकण मुंबई ठाणे भागात जोरदार पाऊस झाल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे मुंबई उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे ठाणे जिल्ह्यातही अधूनमधून पाऊस सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे काल दिवसभर सिंधुदुर्गात सरासरी सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे दापोली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एकशे एकवीस एक्ष मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे खेड जिल्ह्यातली जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत आहे रत्नागिरी नागपूर महामार्गालगतचा भाग खचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे वाहतुकीला पर्यायी मार्ग सुरू करण्यात आली आहेत राज्यात अकोला जिल्ह्यातल्या धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे काटेपूर्णा धरणात चोवीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के वान धरणात चौतीस टक्क्यांनी तर वान धरणात सदतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे राज्यात पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराही हवामान हो विभागानं दिला आहे